आदिवासी मध्ये इतर जातीचा समावेश करण्यात येऊ नये. कोपरगाव शहरात भगवान एकलव्य यांचे भव्य स्मारक व्हावे, आदिवासी कुटुंबांना शबरी आवास योजनेचा लाभ मिळावा, घरकुल मिळावे आदी प्रमुख मागण्यांसह कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत होते. सदर उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या सुरू असलेल्या उपोषणास्थळी आज आमदार आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या आडी अडचणी जाणून घेत त्याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या विविध मागण्यांचा योग्य पाठपुरावा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर व आमदार आशुतोष काळे यांच्या मध्यस्थीने तसेच तहसील नगरपालिका व पंचायत समितीच्या वतीने लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते व पंचायत समिती व नगरपालिका अधिकारी यांच्या हस्ते जोजपीत सदर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी उपस्थित असलेले तहसील नगरपालिका व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार आशुतोष काळे यांनी चर्चा करून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. आज या ठिकाणी आदिवासी समाजाच्या म्हणजे बंधू भगिनींच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण या ठिकाणी होत आहे. त्यांच्या विविध मागण्या त्यांनी मला या ठिकाणी सांगितल्या. ते प्रामुख्याने त्यांचं जे काही शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं आहे याच्यामध्ये इतर समाजाची मागणी आहे तर आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण मिळावं याच्या विरोधात हे उपोषण आहे. तसेच आदिवासी बांधवांच्या ज्या अनेक समस्या आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये जातीचा दाखला मिळणे, दुसरं घरकुल मिळणे, तिसरं ज्या काही जमिनीवर ते राहतात ती जमीन त्यांच्या नावावर करणे किंवा राहण्यासाठी जमीन उपलब्ध करणे किंवा ज्या काही आदिवासी बांधवांच्या वस्त्या आहे तिथे वीज पुरवठा मिळणे किंवा रस्ता असेल गटारी असेल ज्या काही नागरी भागामध्ये सुविधा मिळतात तशा त्यांच्याही भागामध्ये सुविधा मिळणे. तसेच जे सर्वात महत्त्वाचा विषय जो मी देखील मांडला आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी देखील तो मान्य केला, आद्यपुरुष एकलव्य यांचं एक स्मारक आपल्या तालुक्यामध्ये झालं पाहिजे यासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहे आणि स्मारकाची त्यांची मागणी आहे. तर या सर्व विविध मागण्यांसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. याच्यावर माझं काम तर निश्चितपणे चालू आहे कारण की ठक्कर बाप्पा योजनेतून 8,81,00,000 एवढा निधी मी मंजूर करून आणलेला आहे. तो त्या त्या गावामधल्या आदिवासी बहुल वस्तीमध्ये त्या ठिकाणी खर्च होणार आहे. पण त्याच्या माध्यमातूनही काही कामं होणार आहे, परंतु जे काही व्यक्तिगत कामं आहे यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहे. या सर्वांचा पाठिंबा आशीर्वाद मिळाला म्हणून मी या 5 वर्षामध्ये काम करू शकलो, परंतु पुढच्याही काळामध्ये अजून भरपूर कामं करणं अपेक्षित आहे. याच्यासाठी माझा पाठपुरावा निश्चितपणे चालू राहील एवढा शब्द आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना देतो. आणि त्यांचं निवेदन शासनाकडे मी एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठवणार आहे आणि यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये तिथे सविस्तर मांडेल एवढा शब्द देतो. धन्यवाद. या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने 23 तारखेपासून या ठिकाणी उपोषण चालू होतं. आज जो उपोषणाचा 4th-5th दिवस या ठिकाणी होता. एकलव्य संघटनेच्या वतीने एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून उपोषण साखळी उपोषण या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात या ठिकाणी चालू होतं. तर आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या का आदिवासीमध्ये घुसखोरी करणारे जे कोणी असतील त्यांच्या विरोधात या ठिकाणी उपोषण चालू होतं. का आदिवासीमध्ये कोणताही समाजाला आरक्षण देऊ नये ही सगळ्यात प्रथम मागणी होती. त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासींचं आराध्य दैवत भगवान एकलव्य यांचं स्मारक कोपरगाव तालुक्यामध्ये थाटामाटात उभं राहावं या मागणीसाठी उपोषण या ठिकाणी घेण्यात आलं होतं. त्याचबरोबर आदिवासी समाजाची मुलं हे 40-40 किलोमीटर कोपरगावमध्ये या ठिकाणी कॉलेजसाठी येतात. तर या ठिकाणी आदिवासींच्या मुलांसाठी भव्य असं वसतिगृह व्हावं ही प्रमुख मागणी कोपरगाव आदिवासींच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली. त्याचबरोबर
आमचे जे आदिवासी बांधव आहेत हे परंपरागत गेल्या 70-80 वर्षापासून पूर्वजांपासून त्या ठिकाणी राहतात, तरी त्या ठिकाणी राहत असलेल्या जागा त्यांच्या नावे नाही आहेत. ती प्रमुख मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी बसलो होतो का प्रमुख आमच्या ज्या ठिकाणी आदिवासी राहतात ते घरकुल किंवा त्यांची जागा नियमित करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण होतं. त्याचबरोबर या ठिकाणी गायरान जमिनी असतील, गाळपेरे असतील, वनविमाऱ्याच्या जमिनी काढलेल्या असतील, इरिकेशन जागा असतील, या ज्या ठिकाणी आमच्या आदिवासींनी अतिक्रमण केली आहेत त्या त्यांच्या नावी करण्यात याव्या या मागण्या होत्या. त्याचबरोबर इंदिरानगरमधले आमच्या मीनाताई आहेत, ते वर्षभरापूर्वी त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्सपायर झाले आणि नगरपालिके आपल्या पालिकेमध्ये तिला कामाला घेतलं. त्यावेळी जे गोसावी साहेब सीओ गोसावी होते त्यांनी शब्द दिला होता की त्यांना आम्ही परमनंट करू. आज त्यांना वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी त्या ठिकाणी त्यांना परमनंट ऑर्डर दिलेली नाही आहे, म्हणून तो एक विषय या ठिकाणी घेण्यात आला. शबरी आवास योजना असतील, ठक्करवाप योजना, दारंगाव सारख्या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासी समाज हा ग्रामपंचायतला सतत लेटर देत असतो, निवेदन देतो का त्या ठिकाणी आदिवासींच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या त्यांना लागू कराव्यात, म्हणून त्या ठिकाणी तो एक मुद्दा होता. आणि अशा संपूर्ण मुद्दे आज वेगवेगळ्या त्याचबरोबर ठक्करवाप योजनेतील आलेला तालुक्यात जो पैसा आहे तो लवकरात लवकर प्रत्येक गावामध्ये वर्ग करावा, त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ आदिवासींना मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज या ठिकाणी साखळी उपोषण चालू होतं. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य संघटनेचे महासचिव ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आजच्या उपोषणास्थळी जे तालुक्याचे आमदार आहेत आशुतोषदादा काळे त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचबरोबर तहसीलदार सातपुते मॅडम त्याचबरोबर BDO-च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं त्यांनी कबूल केल्यानंतर आजचं हे उपोषण गेल्या 23 तारखेपासून चालू असताना आदिवासी समाजही भरपूर या ठिकाणी उपस्थित होता. मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो, एकलव्य संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्या ज्या सर्व समाजाच्या सर्व गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचं मी तालुका कमिटीच्या वतीने, एकलव्य संघटना असेल, टायगर फोर्स असेल, युवा कमिटी असेल, विद्यार्थी कमिटी असेल, या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी या साखळी उपोषणासाठी जी मदत त्यांनी सर्वांनी केली आणि 24 तास या ठिकाणी राहिलेत. आज पाण्यामध्ये आज सर्व समाज या ठिकाणी बसला होता आणि आमदारांनी आम्हाला शब्द दिला आहे का लवकरात लवकर या ठिकाणी एकलव्य भगवानांचा पुतळा आम्ही थाटामाटात उभा करू आणि आजचं उपोषण आम्ही या ठिकाणी थांबवतोय. जय एकलव्य, जय भीम, जय शिवराय. गेल्या 24 सप्टेंबरपासून कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्न आणि राज्याचा सगळ्यात आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न की आदिवासींमध्ये इतर कोणत्याही जाती जमातीचा समावेश करू नये या मागण्यांसाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो होतो. साखळी उपोषण होतं, दररोज एक गाव याप्रमाणे तालुक्यातील सर्व गावातील आदिवासी ह्या उपोषणाला बसत होते. तर ह्या उपोषणाच्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील खूप प्रतिसाद सकारात्मक पहिल्या दिवसापासून दिलेला होता. आज तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आमच्या ज्या स्थानिक पातळीवरच्या 20-22 मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना या ठिकाणाहून आदेश देण्यात आले आणि जवळजवळ स्थानिक पातळीवरच्या सगळ्या मागण्यांचा फॉलोअप घेऊन त्या पूर्ण करण्याचं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ देणार नाही आणि आदिवासींना आवश्यक असलेला बजेट कायदा विधानसभेमध्ये मंजूर करण्यासाठी प्रयत्न करूया. जवळजवळ सर्वच मागण्यांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सकारात्मक भूमिकेतून आमच्याशी चर्चा केली. त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या सगळ्याच मागण्या येत्या काळामध्ये बाय प्रोसेस पूर्ण होतील. तर हे आमदार साहेबांच्या मध्यस्थीने आज हे आजचं उपोषण आम्ही स्थगित करत आहोत. जर मागण्या जर पूर्ण झाल्या तर नक्कीच आमचा सगळा आदिवासी समाज आमदार साहेबांचा ऋणी राहील. अन्यथा पुन्हा आम्ही जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पूर्वव्रत आम्ही आमचं हे साखळी उपोषण सुरू करू. धन्यवाद. यावेळी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव किरण ठाकरे, कोपरगाव तालुका अध्यक्ष उत्तम पवार, कार्याध्यक्ष निलेश ठाकरे, अमित अगलावे यांच्यासह एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य कोपरगावच्या विविध पदाधिकारी सदस्य, विविध गावातील आदिवासी बांधव, महिला भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपालिका, तहसील पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.